जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे तसतसे अनेक पक्षाचे नेते विरोधकांवर टीकास्त्र करीत असल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच तिवसा तालुक्यात कबड्डी सामन्याचे आयोजन उद्घाटन म्हणून उपस्थित असलेले राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. तिवसा मतदारसंघ काँग्रेसच्या जंगली प्राण्याने उद्ध्वस्त केलाय. जसे शेतात जंगली डुक्कर येऊ नये म्हणून झटका मशीन लावल्या जाते तसे काँग्रेसला झटका दिला पाहिजे असा घणाघाती टीका खासदार डॉ अनिल बोंडे यांनी केली आहे. पाहूया राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे काय म्हणतात ते. आता मी पाहून राहिलो होतो इकडे श्री श्री सोलर झटका मशीन, इथं दास सोलर झटका मशीन. कायद्यासाठी असते झटका मशीन? खरं डुकर बुकर जर वावरात आले तर झटका त्यासाठी असते का नाही? डुकर वावरात आले, जंगली प्राणी वावरात आले त्याच्यासाठी झटका मशीन असते का नाही? आता तुमचा तिवसा मतदारसंघ पूर्ण उद्ध्वस्त करायला काँग्रेसच्या जंगली प्राण्यानं पूर्ण उभा केला ना. मग आता हे दास सोलर झटका मशीन आहे, तिकडे आंबाडकरची झटका मशीन दिसून, अंबुलकरची झटका मशीन दिसून राहिली. आता या तिवसा मतदारसंघात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हे काँग्रेसचे डुकर जे घुसतात ना, त्याने झटका लावलाच पाहिजे. झटका लावलाच पाहिजे. तेव्हा कुठं महाराष्ट्राची जी प्रगती आहे, तेव्हा कुठं देशाची प्रगती आहे, त्याच्यामध्ये तिवसा मतदारसंघ सामील होईल. आता दिवसाच्या ठाणेदाराला मला भेटायला, मी दिवसाच्या ठाणेदाराला फक्त एकच गोष्ट सांगितली, म्हटलं भाऊ तुम्ही चालू